नमस्कार मित्रांनो, रिव्हील हिस्ट्री अँड मायथॉलॉजीमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. आज मी आपल्याला शिवमाता, राजमाता, स्वराज्यमाता, जिजाऊ यांच्याबद्दल सांगणार आहे. माँसाहेब जिजाऊंकडून आपण काय शिकायला हवं किंवा आपण काय शिकलो हे मी आपल्याला सांगणार आहे. तर चला जाणून घेऊया. जिजामातांचा जन्म 12 जानेवारी 1598 साली सिंदखेड राजे लखुजी जाधवराव यांच्या कुळात म्हासाराणीसाहेब यांच्या पोटी झाला. सन 1605 फर्जत शहाजीराजे आणि जिजाऊ यांचा विवाह झाला. लग्न झाल्यावर त्या दौलताबादला आल्या. तेव्हा त्यांना चौफेर माजली बादशाही मनमानी समजली. सुलतानशाहीचा हैदोस त्यांना समजला. कत्तली, अग्नीचे प्रलय, देवळांचे पतन ह्या गोष्टी पाहून त्यांचे मन भरून आले. त्यातच फर्जत शहाजीराजांनी आदिलशाहीविरुद्ध बंड करून स्वराज्याचा मार्ग धरला आणि जिजाऊंच्या मनात स्वराज्यच भरू लागले. आपण सर्वांनी जिजाऊंच्या चरित्रातून प्रेरणा घेऊन वेगवेगळ्या क्षेत्रात प्रावीण्य मिळवले पाहिजे. आजच्या मुलींमध्ये प्रचंड नैराश्य, न्यूनगंड किंवा असुरक्षितेची भावना प्रामुख्याने दिसून येते. जिजाऊंनी आत्मविश्वासाने युद्धकलेत नैपुण्य मिळवले, याचा उपयोग पुढे शिवरायांना युद्धकला आणि राजनीतीचे शिक्षण देण्यासाठी झाला. आजच्या स्त्रिया या जरी पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालत असल्या तरी भारत आणि महाराष्ट्रामधील बहुतांश स्त्रिया या मूल आणि चूल या परिघाबाहेर पडायला तयार नाही. किंबहुना त्यांनी त्यातच आपले सौख्य मानावे अशी समाजव्यवस्था आज देखील आहे. पण जिजाऊंनी विवाहानंतर स्वराज्य संकल्पनेला अखंड स्वरूप प्राप्त करून देण्याचे ऐतिहासिक कार्य केले. शहाजीराजे, जिजाऊ माता यांनी मोठ्या उद्दार आणि व्यापकपणे रयतेच्या स्थैर्यासाठी स्वराज्य स्थापनेचा निर्णय घेतला. केवळ आपली जहागिरी किंवा वतन यांचा विचार न करता प्रजेला न्याय मिळाला पाहिजे ही भूमिका शहाजीराजे, जिजाऊ माता यांची होती. ते म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषाच्या मागे एका स्त्रीचा हात असतो, तसंच शहाजीराजांच्या कार्यात जिजाऊ माता अत्यंत खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या होत्या. आदिलशाही, मोघल, निजाम असे बलाढ्य विरोधात असताना मोठ्या निर्भीडपणे जिजाऊ माता शहाजीराजांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्या. आजची स्त्री माझी मुले, माझे घर, माझे सगळे सोयरे आणि कौटुंबिक कार्यक्रम या पलीकडे विचार करताना दिसत नाही. जिजाऊ मातेने स्वतःच्या जाधव भोसले कुटुंबाच्या पलीकडे जाऊन रयतेचा विचार केला. त्यामुळे तानाजी, येसाजी, कान्होजी, शिवाजी, बाजी पासलकर, मुरारबाजी, बहिरजी, कावजी, नेताजी इत्यादी सर्व जाती धर्मातील सरदार व मावळे स्वराज्यासाठी सर्वस्व अर्पण्यासाठी पुढे आले. शिवरायांमध्ये प्रचंड आत्मविश्वास निर्माण करण्याचे कार्य जिजाऊंनी केले. शिवरायांचे मोठेपणाचे श्रेय जिजाऊंना जाते, कारण शिवरायांना जिजाऊंनी बालपणापासूनच तलवार घ्या, घोड्यावर बसा, गडकोट किल्ले पायदळी घाला, शत्रूचा निपात करा, तुम्हाला स्वराज्य निर्माण करायचे आहे असे सांगितले. आणि आजची आई आपल्या मुलांना काय सांगतेस? तू कोणाच्या भांगडीत पडू नकोस, आपल्याला काय करायचं? आजची आई आत्मकेंद्रित बनत चालली आहे. जिजाऊंनी उपेक्षित, वंचित, शोषित जनतेचा प्राधान्याने विचार केला. आज देखील शिवरायांसारखे पराक्रमी नेते जन्माला येतील, पण त्या अगोदर जिजाऊंसारखी माता घरोघरी निर्माण झाली पाहिजे. जिजामातेवर बोलायचं झालं तर मला दिवस कमी पडेल आणि तुम्हाला तुमचा नेट पॅक, त्यामुळे मी इथंच थांबतो. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा, कारण पालकांना हे कळू द्या. जर शिवाजी जन्माला घालायचा असेल तर त्याआधी जिजाऊ जन्मल्या पाहिजे. जर शिवाजी घडवायचा असेल तर त्याआधी जिजाऊ घडल्या पाहिजे. जय जिजाऊ, जय शिवराय, धन्यवाद.